राम राम। कालच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे शेती करण्यासाठी महत्त्वाचे 3 गोष्टी पाहिजेत, म्हणजे जिद्द पाहिजे, कष्ट आणि थोडंसं पाणी। ह्या गोष्टी असल्या ना तर शेती होते। आणि या 3 गोष्टींच्या बरोबर एक अजून एक गोष्ट पाहिजे, तर ती म्हणजे घरच्यांची साथ। तर काल व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आमचं भाऊ म्हणजे गणेश याने थोड्याशा पाण्यावरती जिद्दीने आणि कष्टाने हे 2 प्लॉट आणलेले आहेत। एक आहे टोमॅटोचा आणि एक खाली आहे तो मल्चिंगवरती आहे तो बागेश्रीचा। असल्या या महारानावरती थोड्याशा पाण्याच्या साह्याने त्याने हे 2 प्लॉट फुलवले आहेत। तुम्ही चांगलंच पाहू शकताय की या क्षेत्राच्या आजूबाजूला पूर्णपणे महारान आहे, म्हणजे कुठेच तुम्हाला पाणी किंवा पीक असं दिसणार नाही। तर हा प्लॉट मी यासाठी दाखवला की काही जण म्हणतात की आमच्या क्षेत्राला पाणी नाही आहे किंवा कमी पाणी आहे त्यामुळे आमची शेती होत नाही, तर त्यांच्यासाठी हे चांगलं उदाहरण आहे की थोडंसं पाणी असलं तरी शेती होऊ शकते, फक्त करण्याची इच्छा पाहिजे। बाजार मिळेल नाही मिळेल तेव्हा पुढच्या गोष्टी आल्या, पण त्याने जिद्दीने हा शेती इथं पिकवली आहे, हे 2 चांगले प्लॉट आणलेले आहेत। कारण काही गोष्टींमधून विरोध पण होतो की बाबा चांगली जमीन सोडली आणि इकडं माळावरती आला, तर क्षेत्र त्याला जास्त नाही, थोडं तिकडं बागायती शेतं कमी असल्यामुळे तो इकडं आला वरती आणि त्याने हा केला आहे प्रयत्न, तर तो प्रयत्न चांगला यशस्वी झालेला आहे। व्हिडिओ मागचं कारण हे की इतर कुठलाही धंदा करायचं म्हणलं तरी जिद्द कष्ट आणि त्यांची साथ असली तर बस होतं, पण शेती या धंद्यामध्ये या 3 गोष्टींबरोबर पाणी थोडंसं का होईना पाणी पाहिजे शेतीला, तर ती शेती फुलू शकते। याचं उदाहरण आहे हे।